कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं मुख्य कार्यालय तसंच सेनापती कापशी आणि हरळी शाखेवर आज ईडीनं काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्याचा ईडीला संशय आहे त्यासाठी आमदार हसन मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ईडीनं सुरू केल्याची चर्चा आहे शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असणाऱ्या जिल्हा मध्य बँकेत ईडीचं पथक आल्यामुळे सहकार आणि बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आणि जवळच्या नातेवाईकांवर अकरा जानेवारी रोजी ईडीनं छापे टाकले होते भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांच्यावर ईडीची छापेमारी झाली अकरा जानेवारी रोजी ईडीनं तब्बल बारा तास आमदार मुश्रीफ यांच्या कागल इथल्या निवासस्थानी तपासणी केली त्यानंतर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकानं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाहूपुरीतील मुख्य कार्यालय तसंच कागल तालुक्यातील सेनापती कापशी आणि गडिंगज तालुक्यातील हरळी इथल्या शाखेवर एकाच वेळी धाड घातली सकाळी अकरा वाजता पोलीस बंदोबस्तात ईडीचं पथक जिल्हा बँकेच्या शाहूपुरीतील मुख्य कार्यालयात आलं या पथकात आठ अधिकारी होते त्यापैकी दोघे कोल्हापुरातील राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी असल्याची माहिती मिळते वाजल्यापासून बँकेमध्ये शेतकरी आणि नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीचा छापा पडल्याचं वृत्त वाऱ्यासारखं जिल्हाभर पसरलं त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संबंधित कार्यकर्ते बँक मुख्यालय परिसरात जमू लागले बँकेमध्ये नागरिकांना प्रवेशबंदी केल्यावरून स्थानिक पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली बँकेचे संचालक माने आर के पोवार असिफ फरास विलास काताडे राजू लाटकर यांना चौकशी सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता ईडीच्या पथकामार्फत तपासणी सुरू असलेला विभाग सोडून इतर मजल्यांवर नागरिकांना सोडण्याचा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला त्यामुळे पोलिसांनी नमतक घेतला आणि बँकेचा दरवाजा खुला केला मात्र त्यानंतरही पूर्ण चौकशी केल्याशिवाय कुणालाही बँकेत जाऊ दिलं जात नव्हतं जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए बी माने यांच्या दालनात ईडीचे अधिकारी कागदपत्रांची तपासणी करत होते पंधरा वर्षापूर्वी बंद पडलेल्या रजत प्रायव्हेट लिमिटेड आणि माउंट कॅपिटल लिमिटेड या दोन कंपन्यांच्या खात्यात पन्नास कोटी रुपये रोख जमा झाले होते आणि त्यानंतर ही रक्कम आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित साखर कारखान्याच्या खात्यात वळवल्याचा आरोप आहे आमदार हसन मुश्रीफ आणि त्यांच्या नातेवाईकांनी बंद पडलेल्या त्या कंपनीत ही रक्कम जमा केल्याचा ईडीला संशय आहे तसंच कोलकात्यामधील काही शेल कंपन्यांचा वापर करून मुश्रीफ यांनी काळा पैसा आपल्या खात्यात वळवला असल्याच्या प्रकरणाचाही ईडीला तपास करायचा आहे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे आर्थिक व्यवहार के डी सी सी बँकेच्या सेनापती कापशी शाखेतून केले जातात तर हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित ब्रिक्स कंपनीनं काही वर्षांपूर्वी भाडे करारानं चालवायला घेतलेल्या गडिंगलस साखर कारखान्याचे आर्थिक व्यवहार जिल्हा बँकेच्या हरळी शाखेतून होतात या दोन्ही कारखान्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कारखान्यांना झालेला कर्ज पुरवठा तसंच अन्य आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ईडीनं ही कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे सायंकाळपर्यंत ईडीचे अधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँकेत तळ ठोकून होते